देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसालाच माझ्यावर आरोप करायला लावायचे. आपल्याला माहीत आहे की 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्यावर सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांनी 3 वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावले होते त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्याला सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी आणि मी विनंती केल्यानुसार त्यावेळेस सरकारने हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची 11 महिने चौकशी केली आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी करून 2 वर्षापूर्वीच तो चौकशीवाल माझ्यावर जे आरोप केले होते जे काल जे आरोप केले तेच 3 वर्षापूर्वी केले होते तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 2 वर्षापूर्वी सरकारला दिलेला आहे. तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंटकडे आहे. मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल जो राज्य शासनाकडे आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. कारण की 1400 पानाचा तो अहवाल आहे. मी वारंवार विनंती करून सुद्धा राज्य शासन हा अहवाल जनतेसमोर आणत नाही. मी परत देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे तो अहवाल जनतेसमोर आणावा असं मी त्यांना विनंती करतो. कल देवेंद्र फडणवीस जो महाराष्ट्र के डिप्टी सीएम है इन्होंने सचिन वाझे का सहारा लेके मेरे ऊपर फिर से सचिन वाझे को मेरे खिलाफ में आरोप करने लगाया. सब दुनिया जानती है कि सचिन वाझे एक दहशतवादी और 2 मर्डर के केस का गुनहगार है. फिलहाल मर्डर के केस में और दहशतवादी केस में वो जेल में है. ऐसे सचिन वाझे का सहारा देवेंद्र फडणवीस को मेरे ऊपर आरोप करने के लिए लेना पड़ता है बड़ी ताजुब की बात है. एक महाराष्ट्र का डिप्टी सीएम होम मिनिस्टर सचिन वाझे जैसे गुनहगारी प्रवृत्ति के आदमी को मेरे ऊपर इल्जाम लगाने की बोलता है और उसका सहारा मेरे ऊपर आरोप लगाने के लिए करता है इसका मुझे बहुत आश्चर्य होता है. 3 साल पहले यही जो मुझे कल जो आरोप लगाया है सचिन वाझे ने यही आरोप 3 साल पहले परमवीर सिंह और सचिन वाझे को देवेंद्र फडणवीस के कहने के ऊपर परमवीर सिंह जो मुंबई के माजी पुलिस आयुक्त थे और सचिन वाझे ये दोनों को मेरे खिलाफ में देवेंद्र फडणवीस ने 3 साल पहले आरोप करने लगाया था. जब मेरे ऊपर 3 साल पहले आरोप लगे तब मैंने खुद मुख्यमंत्री साहब को कहा था कि मेरे ऊपर जो आरोप लगे उसकी जांच होना चाहिए. माननीय मुख्यमंत्री साहब ने उस वक्त जस्टिस चांदीवाल जो हाईकोर्ट के जज थे जस्टिस चांदीवाल इनको ये चौकसी करने का पूरा इंक्वायरी करने का काम सौंपा. जस्टिस चांदीवाल साहब ने 11 महीने इसकी डिटेल में इंक्वायरी किया. सबको वहां पे बयान के लिए बुलाया सबके स्टेटमेंट लिए और 1400 पन्नों का रिपोर्ट 2
साल पहले सरकार को दिया है। ये 1450 का जो रिपोर्ट है सरकार को दिया है, 2 साल से सरकार के बात पड़ा है। जब ये चांदीवाल साहब का अहवाल जब सरकार को सौंपा गया, उस वक्त सरकार के जरिए से बयान दिया गया था कि ये अहवाल में अनिल देशमुख को क्लीन चिट दी है। मुझे वो अहवाल में क्लीन चिट है, इसके कारण जो अहवाल 2 साल से होम डिपार्टमेंट में देवेंद्र फडणवीस साहब के डिपार्टमेंट में पड़ा है, वो अहवाल जनता के सामने देवेंद्र फडणवीस नहीं ला रहे। मेरी उनसे दरखास्त है देवेंद्र फडणवीस से कि जो 2 साल से जो जस्टिस चांदीवाल का इंक्वायरी रिपोर्ट 1400 पन्ने का जो आपके डिपार्टमेंट में पड़ा है, उसको जल्द से जल्द जनता के सामने लाए ताकि जनता को मालूम पड़े कि वो रिपोर्ट में क्या है। सचिन वाजेनी जेव्हा त्याला जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये बोलावलं होतं, जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा त्याला बोलावलं होतं आणि जेव्हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये वकिलांनी त्यांना विचारलं की सचिन वाजे अनिल देशमुख किंवा त्यांच्या माणसांनी, अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कधी पैसे मागितले का किंवा तुम्हाला वसुली करायला सांगितली का, तेव्हा सचिन वाजेने जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं, बयान दिलं आणि सांगितलं की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएनी मला कधी पैसे मागितले नाही, हे जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा रोजनामा आहे। याच्यामध्ये संपूर्ण मिनिट्स काय काय तिथे कशा पद्धतीचं स्टेटमेंट घेण्यात आलं सचिन वाजेचा, संपूर्ण हा रोजनामा हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा आहे। पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार परत सचिन वाजे माझ्यावर आरोप करतायत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या चौकशीचा, मी स्वतः मागणी करतोय की माझ्याबद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। सचिन वाजेला काही तुम्हाला वाटतं का प्रलोभन दिलं असेल, शिक्षक कमी करणं किंवा असं कुठल्या प्रकारचं प्रलोभन दिलं असेल बोलणं? मुझे बड़ा ताजुब है कि देवेंद्र फडणवीस को मेरे ऊपर आरोप करने के लिए ऐसे गुनहगारी प्रवृत्ति के आदमी की जरूरत पड़ रही है। अभी सचिन वाजे को उन्होंने जेल में से निकाल के बराबर स्टेटमेंट देने लगाया देवेंद्र फडणवीस ने, अभी और एक आधे आरोपी को बाहर लाएंगे उसके खिलाफ, उसको मेरे खिलाफ में स्टेटमेंट देने लगाएंगे। अरे जो असलियत है लोगों के सामने आन दो। सचिन वाजे ने बताया कि 2 मर्डर के गुनाह उसके ऊपर है, उसके लिए आज वो जेल में है। ख्वाजा यूनुस का उसने मर्डर किया था 15 साल पहले, अभी 3 साल पहले मनसुख हिरेन का मर्डर किया, उसके लिए वो जेल में है। और ऐसे आदमी का इस्तेमाल देवेंद्र फडणवीस मेरे ऊपर कर रहे हैं, ये बड़े ताजुब की बात है। सर, इसने उसने कमीशन के सामने क्या कहा था? सचिन वाजे ने व्यतिरिक्त कोणाचं नाव आहे का? सचिन वाजे ने जो जस्टिस चांदीवाल के कोर्ट में जो बयान दिया था, जस्टिस चांदीवाल के कोर्ट में जब वकील ने उसका स्टेटमेंट लिया, तब सचिन वाजे ने बताया कि अनिल देशमुख ने या उनके कोई स्टाफ ने, ऑफिशियल और नॉन ऑफिशियल स्टाफ ने कभी भी मुझे पैसे की मांग की नहीं, मुझे बार वालों से पैसे वसूल करने के लिए कभी उन्होंने बोला नहीं, ऐसा खुद स्टेटमेंट जस्टिस चांदीवाल के कोर्ट में दिया है। सर, उसमें उसने जयंत पाटिल जी का भी नाम लिया है, तो क्या आपको लगता है कैसे दिखता है? धन्यवाद। सर, दूसरा राजकीय प्रश्न है। 3 वर्षापूर्वी जेव्हा रिपोर्ट दिला होता चांदीवालचा, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी जेव्हा चांदीवालचा रिपोर्ट दिला होता, त्यामध्ये सर्व वर्तमानपत्र मध्ये आलं होतं की देशमुखांच्या वसुली करण्यात सांगितले नव्हते, देशमुखांना क्लीन चीट दिल्याचा संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस आलं होतं। मला आता क्लीन चीट मिळाली त्या रिपोर्टमध्ये, म्हणून सरकार तो रिपोर्ट जनतेसमोर आणत नाही। थँक्यू। सर, दुसरं राजकीय प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात 2 वेळा शरद पवारांची भेट घेतलेली आहे, या भेटीमागे काय कारण असेल तुम्हाला कळलं का?
कसं आहे की माननीय पवार साहेबांनी काल सांगितलं की काही त्यांचे महाराष्ट्राच्या समोरचे काही जे महत्वाचे प्रश्न होते, काही आमचे जे आमदार आहेत आमदारांचे काही प्रश्न होते, ते सर्व प्रश्न घेऊन पवार साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते संपूर्ण दिलेत की याच्याबद्दल तुम्ही कारवाई करा. काही अतिशय महत्वाचे प्रश्न साहेबांनी त्यांच्या समोर ठेवले होते, काही अतिशय महत्वाचे आमदारांचे प्रश्न सुद्धा त्यांच्या मतदारसंघात त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, जेणेकरून सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर पावलं उचलली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. या दृष्टीनं माननीय पवारसाहेब आणि तशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना ते सर्व कागदपत्र दिलेत. काल जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे की आता आरक्षणाची आशा आम्ही सोडलेली आहे, विधानसभेची तयारी आता सुरू केलेली आहे, सरकारला एक प्रकारे सूचक इशारा दिला. ठीक आहे, आता जरांगे पाटलांनी जे सांगितलं, आता कसं आहे की राज्य शासनाने याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. राज्य शासनाचे एकनाथ शिंदे जरांगेंना जरांगे साहेबांना जाऊन त्यांना एक आश्वासन देतात, इकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाच्या नेत्यांना जाऊन एक आश्वासन देतात, त्याच्यामुळे संपूर्ण कन्फ्युजन झालेलं आहे. राज्य शासन म्हणून शासनाची एक भूमिका पाहिजे की राज्य शासनाची ही भूमिका आहे, म्हणजे तिकडे राज्य शासनाने दोघांनाही खेळवत ठेवलंय, तिकडे जरांगे पाटलांना आश्वासन द्यायचे, इकडे यांना आश्वासन द्यायचे, त्याच्यामुळे राज्य शासनाने आपली एक भूमिका, शासन म्हणून एक भूमिका पाहिजे की भाई सीएमची अलग भूमिका, डेप्टी सीएमची अलग भूमिका, असं शासन कधी चालत नाही असं आम्ही कधी पाहिलं नाही. त्याच्यामुळे जो काही निर्णय राज्य शासनाला घ्यायचा आहे तो निर्णय त्यांनी दोन्ही बाजू ऐकून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. सर फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडी फक्त मलाच टार्गेट करते कारण त्यांना माहित आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते सत्य देऊ शकतात. अरे बाबा म्हणा देवेंद्र फडणवीसला, तुला याच्यावर टार्गेट करते की गेल्या 3 वर्षापासून देवेंद्र फडणवीस कबूल केलं की मी कसे शिवसेनेचे आमदार 50-50 एका आमदाराला 50-50 कोटी देऊन मी फोडलेत, हे स्वतः देवेंद्र फडणवीसनी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये कबूल केलं की मी शिवसेनेचे आमदार फोडले. कसे फोडले? एका आमदाराला 50-50 कोटी देऊन. देवेंद्र फडणवीसनी हे सुद्धा कबूल केलं की कसे मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे आमदार आहेत ते कसे फोडले, म्हणजे मी दोन पक्ष फोडून आलो सत्तेत, हे मोठे आनंदित होऊन ते सांगतायत. महाराष्ट्राची जनता गेल्या 3 वर्षापासून हे फोडाफोडीचं राजकारण जे महाराष्ट्रात चालू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काय या फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय दुसरे महाराष्ट्रासमोर प्रश्न नाही? महाराष्ट्रासमोर महागाईचा प्रश्न आहे, महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे, महाराष्ट्रासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. पण या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त देवेंद्र फडणवीस यांनी जे 3 वर्ष फोडाफोडीचं राजकारण करून महाराष्ट्रातील जे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणलेलं आहे त्याच्यामुळे सगळे त्यांच्याबद्दल बोलतात. आणि सर्वांना माहित आहे आमचं सरकार पाडण्यासाठी काय काय केलं, कशा पद्धतीने ईडी सीबीआयचा वापर त्यांनी केला, कशा पद्धतीने आमचे आमदार जे आमचे अनेक नेते होते ते तिकडे गेले, ते सगळे ईडी सीबीआयच्या धकानीत गेले. त्याच्यामुळे हे सर्व महाराष्ट्र